तर शिंदे भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय, पण गेल्या वर्षी घडलेल्या राजकीय भूकंपाचा पुन्हा सिक्वल घडणार का अशी शंका सध्या राजकीय वर्तुळात आहे. आणि याचं कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या काही दिवसात कशा घडामोडी घडलेल्या आहेत पाहूयात. अजित पवारांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पाठोपाठ जयंत पाटलांच्या ईडी कारवायाही वाढल्या. नरेंद्र मोदींची जाहीर सभेतून शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीकाही आपण बघितली. शपथविधीबाबत दावा करताना फडणवीसांनी थेट शरद पवार यांचं नाव घेत त्यांच्यावर निशाणा साधला. अजितदारांवरील डाग धुण्याचं काम भाजप करताय का असा संशय. शिंदे आणि भाजपमध्येही काही वेळा खटके उडाले. शिवसेना भाजपमध्ये कल्याणच्या जागेवरून जाहीर आरोप प्रत्यारोपही आपण बघितले. शिवसेनेच्या जाहिरातीनंतर फडणवीसांनी भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. पुन्हा सरकार आलं तर सीएम कोण असणार हे तेव्हाच ठरेल असं फडणवीस यांनी सूचक विधान केलं. काल शिंदे फडणवीस यांनी अचानक दिल्लीवारी केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.